वेलकम टू आवर चैनल करियर मेकिंग गाइडेंस। मी डॉक्टर राजकुमार आडकर, करियर कोच, मेडिकल मेंटर। आजचा जो विषय आहे तो म्हणजे जनरल सर्जरी। MBBS नंतर नीट PG रिझल्ट लागलेला आहे आणि त्यानंतर जी आत्ता प्रोसेस चालू होते, तर जनरल सर्जरी PG MBBS नंतर PG जनरल सर्जरी MS आणि DNB यासाठी ओपन स्टेट्स आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि डीम्ड कॉलेजेसमध्ये काय असू शकतं त्या संदर्भात आज पूर्णतः चर्चा करणार आहोत। वास्तविक जनरल सर्जरी हा टॉपिकमध्ये MS, DNB, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड अशा तिन्ही प्रोसेसमधून चालतं। ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंट 50% सीट्स चालतात, त्याचबरोबर 100% डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन होत असतं, ते MCC थ्रू चालवलं जातं। त्याचबरोबर प्रायव्हेटमध्ये CET सेल महाराष्ट्र आणि प्रत्येक राज्य वेगवेगळ्या काउन्सिलिंग थ्रू चालवत असतं, त्यात 50% सीट्स गव्हर्नमेंट आणि 50% प्रायव्हेट सीट्समध्ये चालत असतं। त्याचबरोबर CET सेलचे 50% मात्र जे असते ते NRI कोटा आणि इन्स्टिट्यूशनल कोटा असं तिप्पट आणि चौपट फीजमध्ये ॲडमिशन केलं जातं। तर आपल्याला जो रँक आलेला आहे त्या रँकनुसार आपल्याला कुठं ॲडमिशन मिळू शकतं आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। तर पहिली गोष्ट, जर सुरक्षित रँक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये असेल तर ते 16,000 ते 17,000 ऑल इंडिया कोट्यामध्ये किंवा स्टेट कोट्यामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकेल। ज्यांचा रँक 16,000 पासून 17,000 आहे आणि ज्यांना जनरल सर्जरीमध्ये करिअर करायचं असं आहे त्यांना गव्हर्नमेंटमध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये तुम्हाला सर्जरी मिळू शकतं, MS सर्जरी मिळू शकतं। त्याचबरोबर DNB सीटसुद्धा आपल्याला दरम्यान 24,000 किंवा 24,500 एवढा रँक असेल तरीसुद्धा सर्जरी DNB आपल्याला मिळू शकते। दुसरा, यानंतरचा जो ऑप्शन असतो तो म्हणजे ओपन स्टेट्समधून भारत देशामध्ये जे प्रोसेस तिसऱ्या प्रकारे चालते। एकूण तर काउन्सिलिंग 3 होते, एक तर ऑल इंडिया कोटा MCC थ्रू चालणारा, नंतर स्टेट कोटा महाराष्ट्रामध्ये आणि ओपन स्टेट्समध्ये असणाऱ्या सर्व ओपन स्टेट्समध्ये सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन होऊ शकतं त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे। आता ओपन स्टेट्समधून इतर राज्यामध्ये जनरल सर्जरीच्या MS किती रँक लागू शकेल, त्याचबरोबर किती फीज असेल आणि त्या ठिकाणी स्टायपेंड किती असेल आणि बॉन्ड किती असेल या संदर्भात आपण चर्चा करूया। पहिली गोष्ट, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 45,000 जरी रँक असेल तरी तुम्हाला MS जनरल सर्जरी मिळू शकेल। त्या ठिकाणी 8,64,000 एवढी फीज आहे आणि स्टायपंड या ठिकाणी मिळत नाही आणि बॉन्ड जो आहे तो एक वर्षाचा असतो। दुसरा जो स्टेट आहे तो म्हणजे बिहार हे जे आहे ती ऑनलाईन होत नाही, ऑफलाईन होते, त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरावं लागतं। 65,000 रँक असेल तरी तुम्हाला MS जनरल सर्जरीसाठी मिळू शकते। 70,000 गेल्या वर्षी काही वेळा मिळालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला 50,000 ते 55,000 एवढा स्टायपेंड दिला जातो आणि या ठिकाणी बॉन्ड कसल्याही प्रकारचा नाही आणि या ठिकाणी जवळपास 12 ते 14 लाख रुपये फीज पर इयर असते। त्यानंतर तिसरं जे राज्य आहे ते म्हणजे छत्तीसगड। छत्तीसगडमध्ये 85,000 एवढा जरी रँक असेल तरी पण आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं, परंतु या ठिकाणी फीज जरा जास्त आहे, 30 लाख रुपये पर इयर फीज आहे। स्टायपेंड आपल्याला 35,000 पर इयर मिळू शकतो आणि 1 वर्षाचा बॉन्ड तुम्हाला करावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला पेमेंट मिळतं। त्यानंतर हरियाणा राज्यामध्ये आपल्याला जर ॲडमिशन MS जनरल सर्जरीसाठी करायचं असेल तर 65,000 रँक जरी असेल तरी तुम्हाला 14 ते 30 लाखापर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजची फीज आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 14 लाखापासून ते 34 लाखापर्यंत पर इयर फीजमध्ये आपल्याला इकडे मिळू शकतं। या ठिकाणी जे हरियाणा राज्यामध्ये कसल्याही प्रकारचा बॉन्ड नाही आणि दुसरी गोष्ट, 35,000 एवढा स्टायपेंड तुम्हाला पर मंथ मिळतो। आंध्र प्रदेश राज्यामध्ये आपल्याला हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये जर आपल्याला MS जनरल सर्जरी करायचं झालं तर 50,000 एवढा रँक असला तरी तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं। या ठिकाणी 24 लाखाच्या आसपास फीज आहे आणि 30,000 रुपये पर मंथ तुम्हाला स्टायपेंड मिळतो आणि बॉन्ड 1 वर्षाचा आहे। त्यानंतर कर्नाटका एक राज्य असं आहे की ज्या ठिकाणी 50,000 जरी तुमचा रँक असेल तरी जनरल सर्जरी मिळू शकतं आणि फीज तुम्हाला या ठिकाणी 11,50,000 एवढी आहे आणि 1 वर्षाचा बॉन्ड या ठिकाणी आहे आणि स्टायपंड मात्र तुम्हाला 10,000 रुपये पर मंथ दिला जातो, काही ठिकाणी दिला पण जात नाही। मध्य प्रदेशमध्ये 45,000 एवढा रँक असेल तरी
तुम्हाला सर्जरीचं MD MS सर्जरीचं सीट मिळू शकतं. 12 ते 15 लाख रुपये पर इयर फीज आहे. स्टायपंड या ठिकाणी नाही, स्टायपंड आहे या ठिकाणी जवळपास MP मध्ये 50,000 पासून 55,000 पर्यंत आपल्याला स्टायपंड मिळतो. या ठिकाणी बॉन्ड कसल्याही प्रकारचा नाही आहे. पॉंडेचोरी नावाचं जे राज्य आहे त्या ठिकाणी 60,000 पर्यंत रँक असेल तरी पण तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. 22 लाख ते 30 लाखापर्यंत पर इयर फीज आहे आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारचा बॉन्ड नाही आणि 35,000 रुपये पर इयर आपल्याला स्टायपंड मिळू शकतो. त्यानंतरचं जे राज्य आहे ते म्हणजे राजस्थान. राजस्थान राज्यामध्ये तुम्हाला 95,000 एवढाही रँक असला तरी पण तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. या ठिकाणी 25 लाखापासून ते 30 लाखापर्यंत फीज आहे पर इयर. स्टायपंड तुम्हाला या ठिकाणी मिळत नाही आणि बॉन्डसुद्धा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी नाही आहे. तामिळनाडू या राज्यामध्ये 70,000 पर्यंत जर ऑल इंडिया रँक असेल तरी पण तुम्हाला MS जनरल सर्जरी मिळू शकतं. 14.5 लाख रुपये या ठिकाणी फीज आहे आणि 30,000 रुपये प्रति महिना तुम्हाला स्टायपंड मिळू शकतो. या ठिकाणी कसल्याही प्रकारचा बॉन्ड नाही. तेलंगणा हे सुद्धा ओपन स्टेट आहे आणि त्या ठिकाणी 45,000 एवढा रँक असेल तरी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये कॅटेगरी B मधून तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. 22 लाख पर इयर या ठिकाणी फीज आहे आणि 30,000 रुपये तुम्हाला स्टायपंड मिळतो आणि तेलंगणा राज्यामध्ये कसल्याही प्रकारचा बॉन्ड नाही आहे. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 65,000 एवढा जरी तुमचा ऑल इंडिया रँक असेल तरी पण तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. 20,000 पासून 60,000 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जी स्टायपंड मिळू शकतो आणि बॉन्ड मात्र या ठिकाणी काही असत नाही. हे उत्तर प्रदेश राज्यामधलं ओपन स्टेटचं आहे. त्यानंतर जो उत्तराखंड नावाचं जे राज्य आहे या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फक्त 20 लाख रुपये, दोनच प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी 20 लाख रुपये एवढी पर इयर फीज आहे आणि 55,000 ते 60,000 तुम्हाला स्टायपंड मिळतं. या ठिकाणी बॉन्ड कसल्याही प्रकारचा नाही. वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा प्रायव्हेट कॉलेजेस फक्त दोनच आहेत आणि त्या उपस्टेट्समधून तुमचं ॲडमिशन होतं. त्या ठिकाणी 45,000 एवढा जरी रँक असेल तरी पण तुमचं ॲडमिशन होतं आणि 20 लाखापासून ते 27 लाखापर्यंत वेगवेगळ्या कॉलेजची फीज आहे. या ठिकाणी कसल्याही प्रकारचं स्टायपंड पण असत नाही, त्याचबरोबर बॉन्डसुद्धा कसल्याही प्रकारचा असत नाही. आपल्याला या व्यतिरिक्त सुद्धा इतर राज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं. मी आता सांगितलेलं वेस्ट बंगाल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, पॉंडेचरी, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड, बिहार आणि आंध्र प्रदेश, हे जे कर्नाटका, हे सर्व राज्य जे आहेत या सर्व राज्यामध्ये आपल्याला ओपन स्टेट्समधून आपल्याला काउन्सिलिंग थ्रू ॲडमिशन होतं. फक्त ऑफलाईन पद्धतीचं बिहार राज्यामध्ये होत असतं. इतर राज्यामध्ये सुद्धा ॲडमिशन आपण घेऊ शकता परंतु त्या ठिकाणी तुम्हाला क्लोज स्टेट असल्यामुळे तिकडल्या मॅनेजमेंट कोट्यामधून तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. त्याची फीज थोडीशी जास्त असू शकते. हा जो व्हिडिओ जनरल सर्जरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवडला तर लाईक करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या फॅकल्टीचा व्हिडिओ आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये घेऊन येणार आहे. ते तुम्हाला जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महा.